मनसे प्रमुख राज ठाकरे के आदेश के बाद धुले में हनुमान चालीसा पठन करने का प्रयत्न करने वाले मनसे सैनिकों को धुले पुलिस ने गिरफ्तार किया है। मनसे अध्यक्ष राज ठाकरे इनके आदेश के बाद धुले में मनसे के पदाधिकारियों से हनुमान चालीसा पठन करने का प्रयत्न किया गया, लेकिन धुले पुलिस ने समय पर इन कार्यकर्ताओं को गिरफ्तार किया। इस समय मनसे के कार्यकर्ताओं ने पुलिस से तानाशाही करके मनसे का आंदोलन रोकने का प्रयत्न पुलिस की ओर से किए जाने का आरोप किया। इस समय मनसे पदाधिकारी और पुलिस में धक्का मुक्की भी हुई। पुलिस ने की हुई कार्रवाई के विरोध में मनसे कार्यकर्ताओं ने जोरदार घोषणाबाजी करने की वजह से कुछ तनाव निर्माण हुआ था। आणीबाणी या महाराष्ट्र मध्ये लावलेली आहे। बोंग्यांचा मुद्दा धार्मिक नसून हा सामाजिक आहे। जर या सामाजिक विषयाला सरकार धार्मिक वळण देणार असेल तर सन्माननीय राज साहेबांनी सांगितलेलं आहे की याचं उत्तर धर्माने मिळेल। आणि अशा प्रकारे आमच्या सारख्या पदाधिकाऱ्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना, मनसेच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनाकारण घरी येऊन उचलून गुंडाळत आहे। आम्ही अजून काही कुठल्या कार्यक्रमाची सुरुवात केली नाही, काही नाही काही नाही, तेवढ्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडत आहे। तर आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि या दडपशाहीचा जाहीर आम्ही या ठिकाणी निषेध करतो। माननीय राज साहेब ठाकरे यांनी जाहीर केलेल्या भूमिकेप्रमाणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या निकालानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी मागणी आहे की मस्जिदींवरच्या भोंगे जे ते उतरलेच पाहिजे। उत्तर प्रदेशातील योगी सरकार धडक कारवाई करत असताना महाराष्ट्रातील महाविकास आघाडी का या बाबतीमध्ये निष्क्रिय आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही त्यांना 4 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता आणि आज सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात जेथे जेथे मस्जिदीवर भोंगे वाजत असतील अशा मस्जिदींच्या समोर त्यापेक्षा दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा वाजवण्यासाठी आज आम्ही देवपूरमधून मोगलाई येथील मस्जिदीकडे निघत आहोत। आणि हे करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्याही प्रकारच्या केसेसला घाबरत नाही, कुठल्याही प्रकारच्या नोटिसीला घाबरत नाही। पोलीस प्रशासनाच्या वतीने आम्हाला नोटिसी देण्यात आलेल्या आहेत, परंतु सर्व हिंदूंचा आवाज हाच आहे की या मस्जिदींवरच्या भोंग्यांचा जो काही त्रास होतो तो आता बंद झाला पाहिजे आणि यासाठी जनतेसाठीच आमचा हा लढा आहे। आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।